मंत्रिमंडळ विस्तारात झाला, मात्र यानंतर शिंदे गटातल्या आमदारांमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं। सकाळी सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अनेक आमदारांनी आपापसातच नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्यांनाच पुन्हा मंत्रीपद दिल्यानं काही आमदार नाराज झालेत। शिंदेंना सुरुवातीला साथ देणाऱ्या आमदारांना डावलून उशिरा आलेल्यांना मंत्रिपदाचं बक्षीस मिळाल्याचा आमदारांमध्ये राग असल्याचंही सूत्रांनी सांगितलं। काही आमदारांनी तर परत शिवसेनेत जाण्याची आपापसात चर्चा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली। विस्तारापूर्वीच्या बैठकीत नेमकं काय झालं पाहूया। ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्यांनाच पुन्हा मंत्रिपद दिल्यानं इतर आमदार नाराज आहेत। जुन्याच मंत्र्यांना पुन्हा मंत्री केलं तर मग नवं सरकार आणून नेमका बदल काय झाला असा सवाल या नाराजांनी उपस्थित केला। शिंदेंना सुरुवातीला साथ देणाऱ्या आमदारांना डावलून उशिरा आलेल्यांना मंत्रिपदाचं बक्षीस दिल्याचाही राग आहे। सकाळी सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत काही आमदारांमध्ये परत शिवसेनेत जाण्याबाबत चर्चा देखील झाली। बैठकीत एका आमदारानं तर मुख्यमंत्र्यांना ऐकू जर एवढ्या आवाजात घरकी मुर्गी दाल बराबरचा टोला लगावला। या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर नाराज आमदारांनी थेट नाराजी व्यक्त करणं मात्र टाळलं। तर नाराज असल्याची नसल्याची प्रतिक्रिया शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे। असं काही खटके उडत नाहीत। प्रत्येक वेळेला प्रत्येकाला वाटतं की मी मंत्री झालो पाहिजे, मलाही वाटतं ना, परंतु याचा अर्थ असा नाही की मी नाराज आहे। शिंदे साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा तो विश्वास कायम राहणार आहे। काही आश्वासन दिलं का शिंदे सरांनी काय शिंदे गटाकडनं? आमच्याकडे आश्वासन देणं हा पद्धत नसते। त्यांनी सांगितलं की जेव्हा वेळ येईल त्या टायमाला योग्य तो विचार सर्वांचा केला जाईल। छत्रपतींचा विचार म्हणजे